शासनाकडे समस्या सोडवण्यासाठी मागण्या करत असतात, परंतु सर्व समस्या सुटतात असे नाही. जर समुदाय आणि लोकप्रतिनिधी यांनी समस्याकडे एकत्र मिळून पाहिले तर नक्कीच प्रश्न व समस्या सुटू शकतात. गौतमनगरमधील राहणाऱ्या लोकांना एकत्र करून आम्ही नगरसेवक अरुण कांबळे यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि हा व्हिडिओ त्यांना दाखवला. मुंबई के गौतमनगर इलाके में गटर का पानी लोगों के घरों में जा रहा है, ना इसके ऊपर बीएमसी ध्यान दे रही है. और यहाँ के लोगों ने नगर सेवक को भी तकरार की, लेकिन नगर सेवक भी कुछ कर नहीं पा रहे हैं. काय करायचं इथं सांगा तुम्ही. हे पाणी 12 वाजेपर्यंत पाणी राहत इथं. तर तुम्ही लोक आला, मग तुम्ही आम्ही सोबत गेलो, तुम्ही दाखवलं ते शूटिंग काढलेले वगैरे त्यांना. हे बनल्यापासून म्हणजे खूप त्रास कमी झालाय. कोणाला इन्फेक्शन वगैरे व्हायचं घाण पाण्याने ते होत नाही. आजारी माणसांना पाय वगैरे सडायचे ते सडत नाही. मुलांना त्रास नाही. मुलांना शाळेत जायला बुट वगैरे घालून जायला येत नव्हतं. किडे वगैरे यायच्या गटराच्या पाण्यात ते येत नाहीत. आता मला समस्या अगोदर माहीत आहेत सुद्धा. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे इंडिया अनहर्ड आहे त्याच्या माध्यमातून त्याची जरा जाणीव झाली. त्या तुम्ही प्रकाशात आणून दिलं मला की जोपर्यंत पीएल लोकांनी मार्ग आणि कलवटचं काम होत नाही म्हणून ते हाती घेतलं नाही तोपर्यंत ते झालं असतं. आपला अंदाज कळतो, हाईट कळते, बॉटमची हाईट कळते आपल्याला किती कितीपर्यंत घेतलं पाहिजे. कारण आपण हे खोली घेतलं तर तिकडचं पाणी इकडे येऊ शकतो. त्यामुळे ते सर्व जोपर्यंत जो पाण्याचा मार्ग जो पूर्वी कसं माहिती नावाचं जे स्ट्रक्चर बनलं युनिव्हर्सिटी माझ्या नावाची बिल्डिंग बनली, त्या ठिकाणी बिल्डिंग नव्हती. त्या ठिकाणी तो खाडीचा भाग होता आणि तो खाली भाग होता. त्यामुळे सर्व पाणी निचरवायचं. आता तर माहितीच्या बिल्डिंगमध्ये गटराचा तसेच ते जी पाण्याचा होता प्रवाह होता ना तो दोन्ही बाजूला गेला, तो चढ उतारा गेला. त्यामुळे याने हा गौतम एक कॉलनीचा पट्टा खाली आहे खोलगट भागामध्ये. त्यामुळे तो पाणी लवकर हलत नाही. मला आनंद होतो की माझ्या व्हिडिओमुळे गौतमनगरमध्ये 7-8 महिन्यापासून जी गटाराची समस्या होती ती सॉल्व झाली. मी आभार व्यक्त करतो ज्यांनी माझी बदलाव प्रक्रियामध्ये मदत केली. मी आभार व्यक्त करतो येथील नगरसेवकांचं अरुण कांबळे ज्यांनी माझा व्हिडिओ पाहून गटाराची समस्या त्यांनी तिथे सॉल्व केली. त्यांनी असंच पुढे काम करावं अशी आशा बाळगतो. गौतमनगर गवंडी मुंबईमधून अमोल लालझरे इंडिया अनहर्डसाठी.